आणि पुढची बातमी आहे भंडाऱ्यामधून. राज्यामध्ये सध्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर पाहायला मिळतात. यामध्ये आता आणखी एका नव्या ट्रेंडची भर पडलेली आहे. भंडाऱ्यामध्ये चक्क भावी पालकमंत्री असे बॅनर लावलेले आहेत. भंडारा विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार नरेंद्र गुंडेकर यांचा आज वाढदिवस आहे आणि यानिमित्तानं त्यांच्या शुभचिंतकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर शहरामध्ये लावलेले आहेत. आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी. मंत्रिमंडळ विस्ताराचा अद्याप मुहूर्त आलेला नाही अशात आता येत्या काही दिवसांमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू होणार आणि पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार होईल अशा चर्चा पुन्हा एकदा रंगू लागलेल्या. अशा स्थितीतच येत्या कालावधीमध्ये होणाऱ्या सत्ता अधिवेशनादरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. किंबहुना ज्या सरकारमध्ये स्थापन सत्ताधारी असलेल्या आमदारांचेही मंत्रिमंडळ मात स्थान मिळेल याकडे नजरा लागलेल्या असतानाच भंडाऱ्यामध्ये आता भावी पालकमंत्री म्हणून आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नावाने बॅनर झडकलेले. आज नरेंद्र भोंडेकर यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या शुभचिंतकांनी मोठ्या प्रमाणात भंडारा शहराचं जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बॅनर लावलेले आहेत. यावर भावी भंडाऱ्याचे भावी पालकमंत्री म्हणून नरेंद्र भोंडेकर यांचा उल्लेख केलेला आहे. भंडाऱ्याचे पालकमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हेही नरेंद्र भोंडेकर यांचे निकटवर्तीय आहे. मात्र स्थानिक आमदारांना स्थानिकांना पालकमंत्री द्यावा असा मुद्दा भोंडेकर आणि त्यांच्या समर्थकांनी मागील काही दिवसात रेटून धरलेला आहे. अशा स्थितीत दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी भंडाऱ्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. या स्थितीमध्ये एकीकडे फडणवीस आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून भोंडेकर ओळखले जातात. त्याच्यामुळे पालकमंत्री आताचे सध्याचे विद्यमान फडणवीस यांना डावलून भोंडेकर यांना पालकमंत्रीपद मिळते का याकडे संपूर्ण जनतेचे लक्ष लागलेले आहे. किंबहुना या लागलेल्या बॅनर्सवरून आता एक सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.